नमस्कार मी ओमकार सकाळच्या गोधन विशेष या मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर देशभरातील गो संस्कृती असेल आणि त्यानंतर देशी गायींचं महत्त्व पटवून देण्यासाठी आता सध्या सकाळचे प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच भाग म्हणून आपण आज आपल्यासोबत डॉक्टर अमोद केळकर आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पंचगव्य म्हणजे खरं तर काय आहे आणि त्याचं महत्त्व कसं आहे आयुर्वेद असेल किंवा देशभरातल्या आपल्या संस्कृतीमध्ये या सगळ्याचं महत्त्व कसं आहे आणि स्पेशली महामारीनंतर सुद्धा जो आता येणारा काळ आहे त्यामध्ये ही वेलनेस थेरपी कशा पद्धतीने काम करू शकते आणि गायीचं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे या सगळ्याबद्दल ते आपल्याशी आज बोलणार आहेत डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचगव्य म्हणजे ही संकल्पना काय आहे आणि सर्वसामान्य माणसांना या सगळ्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या आचरणात ह्या गोष्टी आणल्यानंतर त्या कशा पद्धतीने भविष्यात त्यांना त्या फायदेशीर ठरू शकतात याचं मला महत्व सांगाल प्रश्न अतिशय तुम्ही फार चांगला विचारलात आणि सकाळ समूहाच्या माध्यमातून गोधन पुरवणी अंकामध्ये पंचगव्य चिकित्सा ह्या विषयावरती एक लेख पण आत्ताच प्रसारित झाला होता परंतु दृक्षाव्य मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा विषय सहजपर्यंत पोचवता येईल त्यादृष्टीने मला हा फार अत्यंत चांगला प्रश्न वाटतोय तर पंचगव्य म्हणजे काय हा एक पहिला आणि दुसरा की त्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो किंवा त्याची उपलब्धता त्यांना कशी होईल तर गव्य ह्याचा अर्थ असा होतो की भारतीय गोवंशाची जी गाय आहे मी स्पेसिफिकली शब्द वापरतो भारतीय गोवंशाची तिचं लक्षणच असं सांगितलंय की जिच्या पाठीवरती वशिंड आहे आणि गळ्याखाली सासन आहे ही दोन तिची शारीरिक वैशिष्ट्य असलेला जो प्राणी आपल्या भारतीय खंडामध्ये आकाराला आलेला आहे त्याला म्हणतात गाय देशी गाय ती भारतीय वंशाची गाय अशा गायीपासून जे मिळतं गव्य जी देते चारा खाऊन जी आपल्याला देते तिला म्हणतात गव्य हां ही तीन आहेत एक आहे दूध दुसरं आहे ते दूध म्हणजे आपण आता दूध हा प्रचलित शब्द आहे म्हणून पण शास्त्रामध्ये गायीच्या दुधाला अमृत असं म्हटलं आहे गाईचं दूध हे दूध नाही गायीचं दूध हे गायीचं अमृत येते म्हणून ते दूध गो दुग्ध गोमूत्र आणि गोमय म्हणजे गो, गो, गो शेण हे जे तीन आहेत हे तीन प्रमुख गव्य आहेत आणि त्याच्यातून दुधापासून दोन उपगव्य तयार होतात म्हणजे दुधाचं दही किंवा दह्याचं मंथन केलेलं ताक ताकापासून निघालेलं लोणी अथवा त्याचं पुन्हा प्रक्रिया करून झालेलं तूप म्हणजे गोमूत्र गोमय दूध ताक आणि तूप याचं एकत्रीकरण जे होतं त्याला म्हणतात पंचगव्य हे ताजच करावं लागतं याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीत हे शुद्ध गायीपासून मिळालेलं आहे भारतीय गोवंशाच्या गायीपासून त्याला विविध नियम आहेत की हे सगळं चांगल्या पद्धतीच्या प्रजातीच्या चा, गायींचं घ्यावं गाभण असलेल्या गायीचं तीन महिन्यापासून सहा महिन्यापर्यंतच घ्यावं व्यायल्यानंतर तिचं तीन महिन्यापर्यंत पुढचे चार महिने ते घेऊ नये अमावस्या आणि एकादशीच्या दिवशी ग्रहांची जी स्थिती असते त्याचा विचार ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रकारांनी केला असल्यामुळे त्यावेळच्या त्या, त्या ग्रहाची स्थिती अनुकूल नाही आहे आणि म्हणून त्यावेळचे कुठलंच गव्य आपण औषधांसाठी वापरत नाही त्याचा शेतीसाठी वापर करू शकतो पण मनुष्याच्या शरीरासाठी सेवन जर का करायचं असेल तर त्याच्यातलं गोमय आणि गोमूत्र त्याचा प्राधान्याने शेतीसाठी वापर होतो आणि गाईच्या दुधाचा शरीराच्या पोषणासाठी वापर होतो आता गाईचं दूध सर्वत्र मिळालं तर दुधापासून दही होणं दह्यापासून मंथन प्रक्रियेतून प्रक्रिया, प्रक्रिया चालू ही प्रक्रिया चालू राहील त्यासाठी दुधाळ गाईंची वंशसंवर्धन ही आता येत्या काळाची गरज आहे आता पुण्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये गेले दहा पंधरा वर्षापासून गाईबद्दलची जी जागृती निर्माण झालेली आहे भारतीय गोवंशाबद्दलची जी जागृती निर्माण झाली आहे आणि विदेशातल्या पण लोकांनी विदेशी गायीच्या दुधाबद्दलचं जे संशोधन केलं आहे त्याच्यातून असं आता ज्याला आपण स टेक्निकल वर्डमध्ये ए वन किंवा ए टू या पद्धतीचं जे दिलेलं आहे तर आता सगळीकडे लोकं ए टू दूध मागतात पण ए टू दूध हा नंबरिंग केलेला आहे आपल्या ठिकाणी जर का बघायचं म्हणतं तर आपल्याला देशी गाईचं दूध मिळालं पाहिजे ही त्याच्यातली आपली संकल्पना आहे आता त्याला नवीन जी काही रचना आहे त्याच्याप्रमाणे त्याला टूच म्हणावं मग त्या काही दिवसांनी असं होईल की ए टू मिल कुठून आलं काय आलं याचा काही तपशील राहणार नाही म्हणून प्रामुख्याने या सगळ्या लोकांपर्यंत हा विषय आणि त्यांच्या मनामध्ये भारतीय गोवंश रुजावा ह्याच्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करायची गरज आहे अगोदरच्या गेल्या चाळीस वर्षाच्या अगोदर जर का थोडा इतिहास जर का बघितला आणि स्वातंत्र्यावेळच्या जर का गायींच्या संख्येचं जर का एक आकडा जर का आपण बघितला तर साधारण प्रत्येकाच्या घरी प्रत्येक व्यक्तीपाठी एक गाय होती एवढी तरी संख्या भारतामध्ये होती पण या मधल्या काळामध्ये त्याच्याबद्दलची असलेली अनास्था गोहत्येचा विषय अनिर्बंध गोहत्या हा। किंवा गायींच्याबद्दलचं इंडस्ट्रिलेशन झालं त्यांची कुर्ण हळूहळू जायला लागली त्याच्यामुळे गाय आता आता होत नाहीये पण त्याला परत गती आणखी यामधला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सरांचं ज्यांनी आर्टिकल सकाळच्या न्यूजपेपरमध्ये वाचला असेल आपला गोधन विशेषांक आलेला होता गायींच्या संदर्भात आणि देशी गायींच्या संवर्धनासाठी आपण जो आता इनिशिएटिव्ह घेतलाय यामध्ये त्यांचं आर्टिकल आल होत एक महत्वाचा प्रश्न मला त्याबद्दल विचारायचा आहे गव्यसिद्ध ही संकल्पना त्यावेळी मी वाचलेली होती आणि मला असं वाटतं की ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये अजून खूप अशी जितकी अपेक्षित तुम्हाला असेल तितकी ती रुजल्याचं दिसत नाही कारण ते आर्टिकल वाचल्यानंतर मी बऱ्याच लोकांना भेटलो त्यांना मी हे विचारायचा प्रयत्न केला की गव्यसिद्ध म्हणजे काय तर मला तुम्ही ही संकल्पना नक्की काय समजवाल नक्की गव्यसिद्ध ही जी पदवी आहे ही पदवी पंचगव्य पंचगव्य गुरुकुलम कांचीपुरम आम्हाला दिलेली हा कोर्स जो भारतीय पौराणिक चिकित्सा विज्ञानच्या आधारे हा वोकेशनल कोर्स डिझाईन झालाय कारण गायीच्या बद्दल ज्याला आस्था आहे आणि ज्याला गोसेवा करून आपल्या परिवाराला निरामय आयुष्य द्यायचं आहे आणि गोसेवा करायची असा ज्यांच्या मनामध्ये भाव आहे त्यांच्यासाठी चिकित्सा विज्ञान त्यांना आपल्या कुटुंबापुरतं ते करता यायला पाहिजे आता कुटुंब म्हणजे एक व्यक्ती त्याच्याशी जोडलेला त्याचं मुलगा झाला आणि परिवार म्हटलं की त्याचे संलग्न सगळे नातेवाईक पण आले आणि अशा परिवारातून अनेक मग वेगवेगळ्या गावाच्या त्याचा विस्तार होऊ शकतो परंतु योजना अशी आहे त्याच्यामध्ये की त्याची गोसेवा त्याच्यामध्ये गायीबद्दलची आस्था आहे आणि त्याला असं वाटतं की ही गाय वाचली पाहिजे आणि त्यामध्ये माझी सेवा घडली पाहिजे तर अशासाठी हा कोर्स पहिल्यांदा युनिव्हर्सिटी पातळीवरती डिझाईन करावा याच्यासाठी अमर बल्ल राजीव दीक्षितजी हे संपूर्ण भारतामध्ये संपर्क करून आले होते परंतु त्या काळातल्या त्या सगळ्या ज्या काही एज्युकेशनल सिस्टीम होत्या त्याच्यातून असं सांगितलं की हा व्होकेशनल कोर्स अशा पद्धतीने युनिव्हर्सिटी बेसवरती होऊ शकत नाही आणि हे तर समाजाची येणाऱ्या काळाची गरज त्यांना वाटली तर त्याच्या त्या, त्या, त्या प्रेरणेतून आमचे गुरुजी गवसिद्धाचार्य निरंजनजी वर्मा ह्यांनी चेन्नईजवळ कांचीपुरम जे गाव आहे तिथे पंचगव्य गुरुकुलमची निर्माण करायची व्यवस्था स्थापना केली दोन हजार तेरा साली बारा साली स्थापनेला सुरुवात झाली तेरा साली पूर्ण झालं आणि हा जो कोर्स आहे हा भारत सेवक समाजच्या अंडर वोकेशनल कोर्स म्हणून चालवला जातो ह्याला मिनिमम बारावी पासच लागतं आणि हा तीन वर्षाचा मास्टर डिप्लोमा आहे मास्टर डिप्लोमा मास्टर डिप्लोमा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचा हा पूर्ण कोर्स आहे नाही तो व्होकेशनल कोर्स आहे कारण त्याच्यामध्ये रचनाच अशी आहे की तीन महिन्यामधले पहिले पाच दिवस तुम्ही हा प्रथम सत्र करायचं त्या सत्रात जे शिकवलं ते तुमच्या गोशाळ्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करायचा त्या अभ्यासाने तुम्हाला जी समज आलेली आहे त्याच्यातून पुढचं सत्र तुमचं पुन्हा पाच दिवसाचं होणार असं करत करत एक कॅलेंडर इयरमध्ये म्हणजे जानेवारीपासून सुरुवात झाली की डिसेंबरला परीक्षा होते आणि नंतरचे दोन वर्ष त्याच्यातल्या चिकित्सा विज्ञानशी निगडीत असलेला जो अभ्यास आहे नाडीपरीक्षणाचा अभ्यास आहे नाभी परीक्षणाचा अभ्यास आहे वेगवेगळ्या ऋतुमानानुसार तुम्ही जी औषधं आम्हाला अडतीस प्रकारची जी औषधं शिकवलेली आहेत ह्याचा तुम्ही अभ्यास करून त्याच्यामध्ये ती सिद्ध करायची त्यामुळे गव्य ही गायीपासून मिळालेली आहेत ती मुळातच पवित्र आहेत ती मुळातच तेजस्वी आहेत ती मुळातच रोग निवारण करायला सक्षम आहेत ती मुळातच शरीर पोषणाला सक्षम आहेत मी जेव्हा त्याची सेवाभावाने जेव्हा कार्य करतो आहे त्यावेळेला त्याला सिद्ध करतो आहे आणि ती सिद्ध करतो म्हणजे काय आलं त्याच्याशी माझी साधना जोडली जाते त्याच्याशी माझं काहीतरी समर्पण जोडलं जातं त्याच्याशी माझं काहीतरी सामाजिक दायित्व जोडलं जातं आणि असा एक व्यापक विचार ह्या पदवीच्या मागे दिलेला आहे त्यामुळे पदवी मिळून फक्त घरी बसला इतकं त्याला अपेक्षित नाही तुला एक सामाजिक काहीतरी जाणीव झाल्यामुळे तू गोसेवेमध्ये आलायस तर त्या जाणीवेला जसं गाय संचय करून ठेवत नाही आजचा जेवढा चारा आहे तेवढा तिने खाल्ला त्याचं तिने उद्या गोमय दिलं गोमूत्र दिलं दूध दिलं आणि ती कुठे व्यवस्थापन करण्यासाठी मागे जात नाही ती फक्त प्रकृतीची रचना करत असते तर अशा स्वतः संचय न करणाऱ्या गायीपासून मिळणारी ही सगळी जी औषधं आहेत ही सिद्ध करणं आणि ती सिद्ध करत असताना समाजाला ती देताना त्यांचं जीवन निरोगी व्हावं त्यांच्या शारीरिक व्याधी दूर व्हाव्या याच्यासाठी याचा उपयोग करायचा अशी एक प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे म्हणून आम्ही गव्य सिद्ध ही आम्हाला तिला पदवी दिली आहे आणि आपल्या परंपरेमध्ये सिद्ध ही पण एक मोठी एक रचना आहे की सिद्ध पुरुष म्हटल्यानंतर काय वा तो पुरुष म्हणजे त्यांनी काहीतरी तप केलेला आहे त्यांनी काहीतरी साधना केली त्यांनी समाजाच्या हिताचा काही शास्त्राप्रमाणे विचार करून माझी त्यात काय भूमिका असणार आहे असं काहीतरी चिंतन केलेलं आहे हा आणि त्याच्याबद्दल त्याचं एक दायित्व तो पूर्ण करतोय अशी एक जबाबदारी अशी ज्यांना ज्यांना वाटली त्या तिथे गुरुकुलमध्ये आले त्यांनी हा अभ्यासक्रम केला आणि त्यांना ही तीन वर्षानंतर पदवी मिळाली आणखी एक महत्त्वाचं या मतलब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे आता लोक बघणार असतील त्यांच्यासुद्धा सुद्धा मनात असेल तर आपण कायम पाहतो की आयुर्वेदाचा हा सगळा भाग आहे तर आयुर्वेद आपण हे कायम एक वेलनेस थेरपी म्हणून ट्रीट केली जाते किंवा तुमचं शरीर जर कायम सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्ही आयुर्वेदाला फॉलो करा आणि आयुर्वेदाचा तुम्ही उपचार घ्या असं सा सांगितलं जातं पण मला असं म्हणायचं आहे की वेलनेस थेरपी म्हणून आपण आयुर्वेदाकडे पाहतो किंवा या ही संपूर्ण जी पंचगव्य प्रक्रिया त्याच्याकडे आपण पाहतो पण अशा वेळी म्हणजे ज्यावेळी हे स्वास्थ्यपूरक एका साईडला आहे तर अशा वेळी याचा वापर आपण रोगनिधनासाठी कसा करू शकू ना, दोन गोष्टी आहेत रोग मुळात वेलनेस म्हणजे आपल्या शास्त्राने स्वास्थ्य हा शब्द वापरलाय म्हणजे निरोगी मनुष्य कोण स्वास्थ्यपूर्ण मनुष्य कोण आणि आरोग्यपूर्ण मनुष्य कोण ह्याच्यामध्ये थोड्या 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 फरक आहेत गुणवत्तेनुसार शरीराला काहीच रोग होत नाही टप्पे आहेत शरीराला काहीच रोग होत नाही निरोगी आहे आणि आणि मनाने पण निरोगी आहे मनामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी नाही सकारात्मकता आहे देशविचार आहे देशहिताचा विचार आहे पण शरीर स्वस्थ आहे आणि जेवढं मला जमतं तेवढं मी करतो विघातक कृत्यामध्ये जात नाही तो झाला स्वस्थ आणि असा स्वस्थ पुरुष ज्या वेळेला कार्यशील होतो आणि निरंतर कार्य करत राहतो त्याला म्हटलं आरोग्यवान इतका व्यापक विचार आपल्या आयुर्वेद शास्त्राने केलाय म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्ही स्वतःसाठी जेव्हा विचार कराल तेव्हा ती समजायला अवघड होते आणि मला ही राष्ट्रासाठी मला ही समाजासाठी करायचे तुम्हाला कुठलंच त्याच्यामध्ये विघ्न येत नाही चटकन ती तुम्हाला ग्रहण होते कारण तुमचा हेतूच व्यापक होतो त्याच्यामुळे शास्त्र स्वस्थ राहावं निरोगी राहावं आणि आरोग्यानं व्हावं हो ह्याच्यासाठीच आयुर्वेदशास्त्र आहे पंचगव्य हा त्यातला एक पार्ट आहे एक भाग आहे कारण काळाची गरज म्हणून ही चिकित्सा पद्धती विकसित केली कारण रोग निदान कुठल्याही पॅथीमध्ये करा शास्त्रीय आपल्या ज्या ह्याच्यामध्ये त्यात नाडी परीक्षण आहे नाभी परीक्षण आहे जिव्हा परीक्षण आहे त्वचेचं निरीक्षण आहे शब्द आहे दर्शन आहे श्रवणाने कोणी करू शकतात एखाद्या फोनवर बोलल्यात त्याच्या आवाजाच्या माध्यमातून सुद्धा ते अभ्यास असेल तर त्याचा रोग काय झाला कळू शकतात अशा प्रकारे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चिकित्साच्या म्हणजे निदानाच्या ह्या पद्धती आपल्या शास्त्राने दिल्या आहेत आणि रोगनिवारण त्याच्यासाठी तुम्ही ॲलोपथी घ्या होमिओपॅथी घ्या आयुर्वेद घ्या पंचगव्य घ्या युनानी घ्या सिद्धा घ्या ह्या सगळ्या त्याच्या रोगनिवारणाच्या पद्धती झाल्या बरं कोणी द्रव्य औषधी देईल कोणी चूर्णरूपात देईल कोणी भोज्य रूपात म्हणजे तोंडाने घ्यायला देईल कोणी मर्मच्या माध्यमातून तुम्हाला करेल हिलिंग करेल कोणी ॲक्युप्रेशर करेल ह्या सगळ्या त्याच्या रोगनिवारणाशी निगडीत असलेल्या पद्धती झाल्या पण संपूर्ण चिकित्सा जर का म्हटली संपूर्ण शरीराचं स्वास्थ्य जर का हवं असेल तर तिथे पंचगव्य हवं पंचगव्य हां अगदी मला एक शेवटचा प्रश्न खरं तर डॉक्टरांना विचारायचा आहे आपण पाहतोय की माझी जनरेशन आहे ही जनरेशन प्रचंड म्हणजे त्यांचं दररोजचं काम आहे त्या कामाव्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टींमध्ये ती सतत ऑक्युपाय असते किंवा ती सतत बिझी असते आणि ते मेंटली एंगेज असतात त्याच्यामध्ये म्हणजे मानसिकदृष्ट्या ते सतत कुठे ना कुठे अडकलेले असतात किंवा एका ठिकाणी असतील तरीसुद्धा लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं ह्या संपूर्ण जनरेशनसाठी जर आता भविष्यात पंचगव्य त्यांनी आत्मसात करायचं असेल किंवा गायीची त्यांना सेवा करायची असेल आणि आता मी जसं सांगितलं की आपण सकाळ ग्रुपच या सगळ्यासाठी इनिशिएटिव्ह घेतो आहे कारण देशी गायीचं महत्व काय हे आपल्याला गाय हा पशु म्हणून आणि आपल्या आचरणामध्ये या नक्की गोष्टी कशा आणता येईल याच्यासाठी आता आपण काम करतोय तर डॉक्टर आजच्या जनरेशनला गाय ही संकल्पना जर त्यांना पटवून द्यायची असेल गाय हा पशु म्हणून त्यांना किती उपयुक्त आहे येणाऱ्या काळात नक्की ह्या सगळ्याचा पंचगव्याचा त्यांना किती उपयोग होईल हे सगळं जर त्यांना पटवून द्यायचं असेल तर नक्की त्या कशा पद्धतीने त्यांना ते रिलेट करता येईल आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या माणसाला माझ्या माझ्या जनरेशनच्या व्यक्तीला जर गोसेवा करायची असेल तर आत्ता त्याला पर्याय काय तुमच्या एका प्रश्नाला थोडंसं मी करेक्शन करतो जेव्हा आमच्या दृष्टीने तो श्रद्धेचा विषय असल्यामुळे ती पशुदेहातली जरी असली तरी ती मातृस्वरूप आहे कारण जे आपल्यावरती परोपकार करतात आणि स्वतःच काहीच राखून ठेवत नाही त्याला आपल्या संस्कृतीने मातृत्वाचा दर्जा दिलाय बरोबर ना आता गाई प गायीला माता का म्हणायचं पशु म्हणणारे अनेक जण आहेत कारण तो स्वाभाविक दिसते पशुसारखी दिसते आणि आमच्यासारखे जे श्रद्धावान आहेत ते तिला माता मातृस्वरूप म्हणतात तर पशु का म्हणतात आम्ही माता का म्हणतो आम्हाला त्यातले काही दोन पैसे मिळतात म्हणून त्याला आम्ही लगेच म्हणत नाही आहे मूलभूत त्यातली गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे बरोबर ना आणि ही पंचमहाभूत आपण प्रकृतीतून घेतोय आपण शरीराच्या धारणेसाठी जल पितो आणि मूत्र रूपाने आपण अशुद्ध बाहेर टाकतोय म्हणजे प्रकृतीतून निर्माण झालेलं शुद्ध जल प्रकृतीत दूषित्व येत नाही मुळात शुद्ध येते आपल्या काही कारणामुळे ते अशुद्ध होते पण आपल्या शरीरातून जाणारं वेस्ट जे जा आहे हे अशुद्ध आहे दुसरी गोष्ट आपण ऑक्सिजन घेतो प्राणवायू घेतो त्यातलं ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेतला जातो आपल्या शरीरातून बाहेर काय पडतो कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड शरीराला घातक आहे म्हणजे वायुतत्व आपण अशुद्ध करतो अग्नी आपल्या शरीरातला अग्नी हा शरीराच्या पोषणासाठी आहे म्हणून त्याला जाठर अग्नी म्हटलं आहे आणि त्याच्यातलं जे द्रव्य म्हणून आपण अन्न रूपात खातो त्याच्याने त्याचं शमन होतं आणि त्याच्यातून शरीराची ऊर्जा निर्माण होते म्हणून आपल्या शरीराचं छत्तीस डिग्री टेम्परेचर मेंटेन राहतं ते जर का टेम्परेचर चुकलं तर आपल्याला घाट दाखवतील ठीक आहे ना तर ही जी पं आणि आकाशतत्वं म्हणजे जी काही सूक्ष्म पोकळी आहेत शरीरातल्या पेशीपेशीमधली ही सगळी त्या आकाश तत्वाशी निगडीत आहेत हे सगळं आकाराला आलंय तत्वात या त्वचेच्या सात पदार्थ हे सगळं लपलेलं आहे बरोबर आता या पंचमहाभूतांचं प्रकृतीतल्या पंचमहाभूतांशी संबंध आहे आणि आपण प्रत्येक मनुष्य तुम्ही काय मी काय सगळेच हे सगळे प्रकृतीतले शुद्ध द्रव्य घेतो आणि अशुद्ध द्रव्य बाहेर टाकतो आता याला शुद्ध कोण करणार चौऱ्याऐंशी लक्ष जेवढ्या काही योनी निर्माण झाल्या जीवयोनी है है त्या सगळ्यामध्ये भारतीय गंशाची गाय हा एकमेव जीव असा आहे की ज्याला हे वशिंड आहे आणि त्या वशिंडामध्ये सूर्यप्रकाशातून येणारे जे गौ किरण आहेत हे शोषून घेण्याची ती सूर्यकेतून आणि त्याच्यात कार्यरत आहे ही फक्त गायीच्या शरीरातच आहे मनुष्य योग साधना करेल तर त्याला ते साध्य होईल परंतु सर्वसामान्यांचा जेव्हा आपण विचार करतो कारण सर्वसामान्य तिला पशु म्हणतात तर सर्वसामान्य पशूंचं त्यांची परिभाषा जर का बदलायची असेल तर त्यांना हे आपल्याला समजून द्यायला लागेल की सूर्यापासूनच हे सगळं जीवसृष्टीचं जी का का? जे काही जगणं राहतंय ते डायरेक्ट सूर्यापासून आम्ही घेऊ शकतो का डी व्हिटॅमिन पाहिजे सूर्यामध्ये पसार घेतात ना लोक औषधं घेतात का घेतात घ्या ना सूर्यापासून येते घेऊ शकत नाही कन्वर्जन करायची आपली क्षमता नाही ती गाय तिच्या वशिंडातल्या सूर्यकेतू नाडीच्या माध्यमातून ती ऊर्जा शोषून घेते आणि त्या ऊर्जेचं रूपांतरण तिच्या गव्यांमध्ये करते आणि अशी जी गव्य आहेत म्हणजे त्यातलं दूध जे आहे ते, ते मनुष्याच्या शरीरातलं जलतत्वाचं संतुलन करतं शुद्धीकरणही करतं संतुलन पण करतं ठीक आहे गोमूत्र तत्त्वाचं संतुलन करतं नियमन करते गोमय भूमितत्वाचं करतं दुधापासून तयार झालेलं ताक आकाशतत्वाचं करते आणि लोणी किंवा तूप हे शहराच्या अग्नितत्वाचं संतुलन करतं हे मिळतं कोणापासून गाईपासून माझ्या शरीरातलं मल शेतामध्ये आपण टाकू शकतो का कंपोस्ट करणं वगैरे आपण आपल्या हातातही धरू शकत नाही पण गाईचं गोमय तुम्ही हातात धरा तुमच्या हाताला वास पण लागत नाही आम्ही शेणाने सारवतो हो पूर्वीच्या काळी बघा सगळी घरं शेणाची जी, जी सारवायची होती पवित्रता त्याच्यामध्ये आहे म्हणजे तिच्या शरीरातून पडत असलेलं ते मलरूपात जरी असलं तरी त्याच्यामध्ये पावित्र्य आहे आणि हा सगळा परिणाम फक्त एका आहे तर घरामध्ये आपण कुत्रा पण पाळतो सगळीकडे गाढवं डुकर फिरत असतात त्यांच्यामध्ये ही ताकद नाहीये म्हणजे आपल्या भोवताली असलेले पशुजन्य जे आहेत ह्याच्यात तरी वशिंड नाही हे फक्त भारतीय गोवंशाच्या गायीत आहे आणि तिच्यापासून मिळणारे ह्या गव्यांनी त्या गऊ किरणटी शोषण घेत असल्यामुळे पंचमहाभूतात्मक या प्रकृतीचं संतुलन करते आणि गुणांची पण वृद्धी करते सत्वप्रधान करते सत्वगुण तम आहेत तमप्रधान कुठली गोष्ट दुसऱ्याची खिचून घेणं स्वतःला मागणं ही तर प्रवृत्ती स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे पण क्षमा करणं दया करणं हे जे सत्वगुण आहे ह्याचं जर का वृद्धीकरण करायचं असेल तर गोसेवा म्हणून आपल्या ऋषी सांगितले की गोसेवा तुम्ही करा आपण हे काही करू शकत नाही त्यामुळे मनुष्य एखादा कितीही कीर्तिमान झाला समाजासाठी त्यांनी कितीही काम केलं पण हे पांचमभौतिक तत्वांचं जे कर्ज त्याच्यावरती आहे ते गोसेवेने त्याचं दूर होऊ शकतं म्हणून गोसेवा करावी असं आपल्या ऋषी मुने संकेत दिलेला आहे आणि ही प्रत्येकाला म्हणजे तुम्ही व्यावसायिक जीवनामध्ये तुम्ही नोकरी करता म्हणून श्वास घेत नाही असं होणार का तर त्याच्यावरून माझा जे प्रकृतीचं जे कर्ज आहे हे मी फेडणार कसं इतका त्याच्यामध्ये सूक्ष्म आणि व्यापक विचार आहे म्हणून प्रत्येकाची गोसेवा घडली पाहिजे आता ती गोसेवा सर्वसामान्य कशी घडेल तर पिकनिकला जाण्यासाठी आपण एक वेळ काढतो अनेक आपल्या परिसरामध्ये गोशाळा आहेत आपलं आपण आता सगळी जर का आपली जीवनाची रचना जर का बघितली तर आपण सगळी अर्थकारणाधिष्ठित रचनेत आहोत मी पण पंचवीस वर्ष सर्व्हिसच करत होतो तर मी काय वेगळा काही माणूस नाही आहे पण ज्यावेळेला मला ही प्रेरणा झाली की आपण हे आपण स्वतःसाठी जगतो आहे ती आपण चाकरी करतो आहे तर समाजासाठी जर का जगत तर चाकर होऊन मला काम करता येणार नाही तर माझ्या गरजा कमी करावं लागतील आणि मला राष्ट्रासाठी काहीतरी विचार करताना मला काय करता येईल तर राष्ट्राचा संपूर्ण आपली संस्कृती गो संस्कृती म्हणूनच होती आणि गाईच्या आधारेच ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या व्यापार घडत होता शेती घडत होती अनेक त्याचमुळे सगळ्या ह्या सगळ्या सदनता होती तर आपला वेळ आपण त्याचं नियोजन करायला पाहिजे की जवळपास कुठल्या गोशाळ्यात गोशा सकाळच्या माध्यमातून सर्वे केलं तर आज आम्ही गोसेवा समितीच्या माध्यमातून सर्वे केला पुण्याच्या परिसरात आणि महाराष्ट्रात जवळपास तीनशे छोटे मोठे गो गोपालक आहेत आपल्याकडे जर का अर्थ जर का येतोय तर आपण एखाद्या शेतकऱ्याला विनंती करू शकतो की बाबा एखादी आमची गाय आमची सेवा म्हणून तुमच्याकडे जर का सांभाळायची इच्छा असेल तर तिचा चाऱ्याचा खर्च बाकी सगळं करून आठवड्यातून मी एक दिवस माझ्या सुट्टीचा काढेन आणि मी माझी गोसेवा करेन बाकी बाब तू तिला सांभाळ गाय सांभाळणं जर का त्याला कठीण वाटत असेल तर नंदी घ्यावा दूध काढायचा त्रास नाही काहीच प्रश्न नाही शेखर तोही देणारच आहे त्यालाही वशिंडच आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण याच्यावरती सोल्युशन काढू शकतो इच्छा फक्त हवी आणि श्रद्धा हवी त्यामुळे आम्ही गाईला माता मांडतो आणि पशु हे नाही म्हणावं कारण आपल्याला तो म्हणण्याचा अधिकार नाही कारण तिच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत ह्या तत्वाच्या आधारे आणि ह्या आत्ताच्या ज्या काही आपल्या विदेशी आहेत जर्सी असतील एचेप असतील ह्या दुधाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आल्या लोकांचं अर्थकरण त्याच्यावरती आलं पण अर्थकारणासाठीच झालं ना सेवेसाठी कुठं झालं हा सेवेचा विषय आहे त्यामुळे शंभर गोषाळा करणं अपेक्षित नाही आहे एक गाय एका गायची सेवा माझ्या कुटुंबापुरती आणि त्याच्यातून तिची सेवा घडल्यानंतर त्या आपोआप ती करते कारण ती काही ठेवतच नाही म्हणून ती ती माता आहे इतकं त्याच्यामध्ये त्यागपूर्ण जीवन आहे तिचं डॉक्टर धन्यवाद तुम्ही सकाळला वेळ दिल्याबद्दल आणि खरं तर पंचगव्याबद्दल आपल्याला आयुर्वेदाबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात पण त्यातलं पंचगव्य हे इतकं महत्त्वाचं असतं डॉक्टरांनी आज आपल्याला त्याचं महत्त्व देखील पटवून दिलं आहे येणाऱ्या काळात तुम्हाला जर देखील कोणत्या पंचगव्याबद्दलचं तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओवरती खाली कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज इथेच थांबूया सकाळच्या गोधन विशेष मुलाखतीमध्ये धन्यवाद